आमचं शेतीचं क्षेत्र अत्यंत महत्वाचं आहे महाराष्ट्र हा दुष्काळी आहे महाराष्ट्रातला पन्नास टक्के एरिया हा अवर्षण प्रवण आहे आणि म्हणून त्या ठिकाणी एकीकडे एक 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 जलसंधारणाचं काम आपण आता मध्ये घेतो आहोत जलयुक्त शिवार सारखी योजना पुन्हा एकदा आपण सुरू केली आहे जलयुक्त शिवार दोनच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी जलसंधारण करतोय जलयुक्त शिवार एक मध्ये आपला यश हे आहे की एकोणचाळीस लाख हेक्टर जमीन आपण रबीच्या पिकाखाली आणली आणि आता दोन मध्ये ती अजून पुढे नेण्याचं काम आपण करतोय पण त्याचवेळी समुद्रात वाहून जाणारं पाणी हे त्या ठिकाणी वळण बंधारांच्या माध्यमातून आणि टनेल टेक्नॉलॉजीचा वापर करून गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यामध्ये आणून मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याचं काम आपण करणार आहोत त्याचवेळी गोसीखुर्दच्या खालून वाहून जाणारं पाणी हे त्या ठिकाणी टनेल्सच्या माध्यमातून पाचशे किलोमीटरचे टनेल तयार करून ते वैनगंगा नळगंगा या नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून पश्चिम विदर्भातले जे सगळे दुष्काळी जिल्हे आहेत त्यांना आपण त्या ठिकाणी दुष्काळमुक्त करणार आहोत आणि त्याचवेळी मेगा रिचार्ज सारखी एक स्कीम तयार करून उत्तर महाराष्ट्राला त्या ठिकाणी दुष्काळमुक्त करायचं अशा प्रकारचं एक कार्यक्रम आपण हातामध्ये घेतला आहे एवढंच नाही तर नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना की ज्या योजनेमध्ये आपण पूर्णपणे सॅच्युरेशन पद्धतीनं गावांना सगळ्या योजना देतो त्या ठिकाणी नव्वद टक्क्यापर्यंत सबसिडी देऊन आपण ड्रीप इरिगेशनचे सगळी व्यवस्था करतो त्यांना जी काही शेतीची अवजारं लागतात ते अवजारं आपण देतो ट्रॅक्टर हवा असेल तर ट्रॅक्टर देतो आपण याचा पहिला टप्पा पूर्ण केलाय आत्ता वर्ल्ड बँकेशी निगोशिएट करून दुसरा टप्पा आपण घेतलाय पुन्हा चार हजार कोटी रुपये आपण त्याच्यामध्ये टाकतो आणि सॅच्युरेशन पद्धतीनं या सगळ्या गावांमध्ये आधुनिक शेती कशी करता येईल हा प्रयत्न आपला आहे यासोबत आपण एक वर्ल्ड बँकेच्या आणि एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या विद्यमाने एक कार्यक्रम हातामध्ये घेतलाय ज्याला आपण एग्री बिझनेस अशा प्रकारचं नाव दिलेलं आहे आणि या अग्री बिझनेसमध्ये आपल्या जेवढ्या गावातल्या प्राथमिक कृषी सोसायटी आहेत त्या सोसायट्या आज काही डब्यामध्ये आहेत काही वित्तच्या पलीकडे काही करत नाही पण या सोसायट्यांना मल्टीपर्पज सोसायट्यांमध्ये परिवर्तित करण्याची संधी ही आता केंद्राच्या बजेटने दिली आहे आणि त्याचवेळी वर्ल्ड बँकेने यांना ॲग्री बिझनेस सोसायटीमध्ये ट्रान्सफॉर्म करून यांनी गोदामं तयार करावीत यांनी इतर काम हातामध्ये घ्यावं यांनी सप्लाय चेनचा भाग व्हावं यांनी मार्केटशी लिंकेज करावं अशा प्रकारचं ट्रेनिंगपासनं तर त्यांना वित्त उपलब्ध दे करून देण्यापर्यंत अशा प्रकारचा एक संपूर्ण कार्यक्रम हातामध्ये घेतला आहे ज्याला आपल्याला ऑलरेडी वर्ल्ड बँकेने पैसा दिलेला आहे या माध्यमातून ॲग्रिकल्चरच्या क्षेत्रामध्ये शेतीच्या क्षेत्रामध्ये व्हॅल्यू ॲडिशन करून आणि शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा अधिक दाम मिळाला पाहिजे जे काही पोस्ट हार्वेस्ट वेस्टेज आहे ते वेस्टेज कमी झालं पाहिजे आणि या संपूर्ण आपल्या फूड सप्लाय चेनचा भाग हा शेतकरी देखील होऊ शकला पाहिजे आणि गावांमध्येच या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार तयार झाला पाहिजे अशा प्रकारचा कार्यक्रम हा आता आपण हातामध्ये घेतला आहे